आजचा आपला टॉपिक आहे लाईन्स. आज आपण लाईन्स बद्दल अभ्यास करणार आहोत. तर लाईन्स हे काय आहे? एलिमेंट ऑफ डिझाईनचं बेसिक आहे. लाईन्स हा डिझाईनचा मूलभूत घटक आहे. हे संपूर्ण कपड्यांमध्ये दिसायला इंटरेस्टेड असतात. रेषा ह्या कपड्याच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत आपल्याला डायरेक्शन देतात. डायग्राममध्ये, ड्रॉइंगमध्ये आपण सीम, ओपनिंग, प्लेट्स, गॅदर्स यासारखे आपण प्रॅक्टिकल्स दाखवतो, त्यासाठी आपण लाईन्सचा उपयोग करतो. तर लाईन्स या टॉपिकमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दोन शिकायचे आहेत. जसे की पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे की हाऊ टू वर्क लाईन, की लाईन कसं वर्क करतं आपल्या डिझाईनमध्ये. आणि दुसरा टॉपिक आहे टाईप्स ऑफ लाईन. तर या दोन टॉपिक बद्दल आपण आज बघणार आहोत. तर पहिला टॉपिक मी तुम्हाला सांगते, लाईन्स कसं वर्क करतं, आपल्याला कसं का युजफुल असतं लाईन्स. तर त्यामध्ये पहिला आहे डायरेक्शन. जसं व्हिज्युअल मुव्हमेंट निर्माण करतात लाईन्सचे, आपल्याला जसे लाईन्स एक ज्या दिशेने आपण घेतो, म्हणजे लाईन्स डायग्राम मध्ये ज्या दिशेने घेतो किंवा ज्या दिशेने नेतो, त्या दिशेने जसं वर, खाली, सरळ, वक्र इत्यादी याप्रमाणे लाईन्स ह्या आपल्याला दिशा देत असतात. दुसरा टॉपिक आहे डिव्हायडिंग. एरियाला डिव्हाइड करतो लाईन्स, म्हणजे रेषा जर आपण दोन पार्ट मध्ये टाकली तर ती डिव्हाइड होते, ते पार्ट, ती डिझाईन डिव्हाइड होते. डिव्हाइड करण्याचे काम आपली रेषा करते. म्हणजे डायग्राम मध्ये आपल्याला काही गार्मेंटचे भाग दाखवायचे असतात, पार्ट दाखवायचे असतात, आणि त्यामध्ये आपण ते डिव्हायडेशन लाईन्स टाकून करत असतो. तिसरा आहे यामध्ये त्याचं काम की सायकोलॉजिकल इफेक्ट निर्माण करतं लाईन आपल्यासाठी. म्हणजेच मानसिक प्रभाव निर्माण होतो की प्रत्येक रेषा जी असते ती वेगवेगळ्या मार्गांनी प्रतिसाद देत असते. जसं बघा की तिरक्या रेषा, तिरका लाईन्सचा परिधान केलेला जो व्यक्ती असतो तो जरा चंचल असल्याचा भास निर्माण होतो. तर थिक लाईन म्हणजे जाड रेषा हे आपल्याला स्ट्रेंथ आणि अलर्टनेस म्हणजे शक्ती आणि सतर्कतेची भावना व्यक्त करते. तसंच थिन लाईन जे असतात, बारीक रेषा जे असतात, त्या विकनेस आणि अपुरेपणाची भावना व्यक्त करतात. म्हणजेच काय, तर लाईन्स ह्या सायकोलॉजिकल इफेक्टमध्ये आपल्याला कपड्यांचा मूड पद्धतीने सायकोलॉजिकल इफेक्ट आपल्यासाठी त्या निर्माण करत असतात. पुढचा पॉइंट आहे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय, तर आभास, म्हणजे डोळ्यांना आभास निर्माण होतो. लाईन्स ह्या आपण ऑप्टिकल इल्युजन निर्माण करतात आपल्यासाठी, म्हणजे आभास निर्माण करतात. म्हणजे तो आभास कसा निर्माण होतो की गार्मेंटचं जेव्हा आपण डिझाईन करत असतो त्यावेळेस ऑप्टिकल इल्युजन लाईन्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने टाकतो, तर ते आपल्याला डोळ्यांना ते ज्या गोष्टी नसतात त्या गोष्टी भासवण्याचा प्रयत्न करतात. की याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे की डिझायनर आपल्या हुशारीने किंवा इंटेलिजंटली लाईन्सचा उपयोग करून कोणत्याही फिगरमध्ये जे डिफेक्ट्स असतात, दोष असतात, ते लपवतो. किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये काही पॉझिटिव्ह एस्पेक्ट असतात, जसे सकारात्मक बाबी असतात, त्या सुद्धा हायलाइट करत असतो डिझाईन करताना. तर लाईन्स दॅट आर क्रिएटेड इन ड्रेस कॅन बी ऑफ टू टाइप्स. म्हणजे मेन टू टाइप्स मध्ये लाईन्स आपल्यासाठी काम करतात, दोन टाइप्स पडतात. त्यामध्ये पहिला आहे सिलआउट लाईन्स आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल लाईन्स. तर सिलआउट लाईन्स मध्ये आपण बघणार आहोत की आउटलाईन असते आपल्या बॉडीची, किंवा गार्मेंट जो घालतो आपण त्याची जी आउटलाईन असते त्याला सिलआउट लाईन्स म्हणतात. गार्मेंटच्या बाह्यरेषा होय. या ड्रेसमध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट लाईन्स असतात त्या ड्रेसमध्ये, कारण त्या प्रथम दिसतात आपल्याला. आणि आउटलाईन कपड्याला विशिष्ट आकार देतात आणि परिधान करणाऱ्याचा दिसण्यावर त्याचा विशिष्ट प्रभाव पडतो. ह्या सिलआउट लाईन्स गार्मेंटसाठी अतिशय इम्पॉर्टंट काम करतात. दुसरी आहे स्ट्रक्चरल लाईन. तर ह्या स्ट्रक्चरल लाईन म्हणजे काय असतात, तर रचनात्मक रेषा असतात. ह्या रचनात्मक रेषा म्हणजे काय, तर ज्या लाईन्स कपड्यांमधील जागेची विभागणी करतात. तर त्या जागेची विभागणी कशी करतात, जसं नेक लाईन्स असतात, नेक लाईन्स जागेची विभागणी गार्मेंटमध्ये करतात, त्या लाईन्समध्ये आपण दाखवतो. त्यानंतर सीम्स, ओपनिंग असतात, प्लीट्स असतात, गॅदर्स असतात, टक्स असतात, इत्यादी जे आपल्याला प्रॅक्टिकल्स आपण गार्मेंटमध्ये दाखवतो त्या डिझाईन करण्यासाठी आपण स्ट्रक्चर लाईन्सचा उपयोग करतो. आणि त्यासाठी उपयोग केलेल्या लाईन्सला आपण स्ट्रक्चरल लाईन म्हणतो. यासारख्या तयार केलेल्या कपड्यांमध्ये जागा विभाजित करणे आणि आभास निर्माण करणे ह्या लाईन्स काम करतात. तर पुढचं म्हणजे आपल्याला लाईन्स हे स्ट्रेट असतात, कर्व्ह असतात, डायगोनल असतात, म्हणजे सरळ असतात,
वक्र असतात, तिरकस असतात, तसंच त्या बोल्ड पण असतात आणि फाईन पण असतात, ठळक किंवा बारीक पण असू शकतात. परंतु त्यांची दिशा तसेच त्यांची स्टाईल जी आहे ती कोणत्याही कारणाने स्पष्ट करण्यासाठी, आपल्याला विविध प्रभाव निर्माण करण्यासाठी आपण लाईन्सचा उपयोग करू शकतो. आता आपण स्ट्रक्चरल लाईन्स ज्या बघितल्या, त्या स्ट्रक्चरल लाईन्समध्ये सुद्धा अजून काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे व्हर्टिकल लाईन्स, म्हणजे उभ्या रेषा. ह्या लाईन्स जमिनीपासून परपेंडिक्युलर अंतर असतं त्यांचं. आपल्याला डोळ्यांना भास तयार होतो की वरच्या दिशेने व खालच्या दिशेने प्रवास करतात, त्यामुळे उभ्या लाईन्सचा ड्रेस परिधान केलेली व्यक्ती ही उंच असल्याचा भास निर्माण होतो. दुसरा प्रकार आहे होरिजेंटल लाईन्स. तर ह्या होरिजेंटल लाईन्स या जमिनीला समांतर रेषा असतात आणि डोळ्यांना आपल्याला साईड टू साईड प्रवास करतात, म्हणजे आपण डोळे आपले ह्या बाजूकडून त्या बाजूकडे नेतो. त्यामुळे आडव्या रेषांचा ड्रेस परिधान केलेली व्यक्ती रुंद आणि लहान असल्याचा, म्हणजेच वाईड आणि शॉर्ट असल्याचा भास निर्माण होतो. तिसरा आहे डायगोनल लाईन्स. डायगोनल लाईन्स म्हणजे तिरक्या रेषा. तर तिरक्या रेषा ज्या आहेत त्या कापडाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे सरकतात, असा डोळ्यांचा प्रवास असतो आपल्या त्या लाईन्स बघताना. म्हणजे या लाईन्सचे व्यक्ती आपल्याला टॉल आणि स्लिम असल्याचा, उंच आणि सडपातळ असल्याचा आभास निर्माण होतो. पुढची आहे कर्व लाईन्स. कर्व लाईन्समध्ये म्हणजेच गोलाकार रेषा. गोलाकार रेषा वेगवेगळा परिणाम देतात. या व्यक्ती, या ड्रेस घातलेल्या व्यक्ती जास्त बारीक आणि उंच दिसतात. पुढची व्ही शेप लाईन्स. व्ही रेषा म्हणजेच ह्या जेव्हा दोन रेषा विरुद्ध डायगोनल पद्धत येतात आणि त्या एका पॉइंटवर मिळतात तेव्हा व्ही आकार तयार बनतो. आणि या प्रकारचे ड्रेस परिधान केलेली व्यक्ती सुद्धा सडपातळ स्लेंडर इफेक्ट दिसतो. आता आपण काही डिझाईन्स, लाईन्स वापरून तयार केलेल्या काही डिझाईन्स आपण इथे बघणार आहोत. आता आपण हा जो टॉपिक बघितला लाईन्सचा, त्यावर तुम्हाला असाइनमेंट अशी असेल, स्केच युअर ड्रेस बाय युझिंग व्हर्टिकल लाईन्स.